कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्या दरम्यान मेळघाटात तरुणानं विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या तरुण शेतकऱ्यानं विष प्राशन केलंय. धारणी तालुक्यातल्या लाकटू इथं अनिल ठाकरे या 26 वर्षीय शेतकरी तरुणानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शेती मशागतीसाठी मृत तरुणाच्या वडिलांनी कर्ज घेतलं होतं आणि ट्रॅक्टर खरेदी केली. मात्र यंदा धारणीमध्ये अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. कृषी विभागाकडून अजूनही पंचनामे झालेले नाही आहेत, सरकारकडून कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही आणि म्हणून या तरुणा शेतकऱ्यानं जीवन संपवलंय. विशेष म्हणजे कृषीमंत्री मृत तरुणाच्या लाकटू गावापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरच्या सादराबाडी इथं मुक्कामी आहेत. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत तरुण शेतकऱ्याचा कुटुंबियांचा आक्रोश सुरू आहे. कुटुंबावरील कर्ज माफ करावं, अन्यथा अंत्यविधी होऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिलाय. घरच्याला नवले होईल कथा मी राणे तो कोण नुसतं टेन्शन काय शिवसेने दारू पिले आपले हो दवा पिले उसने बताया डॉक्टर तुम्ही दवा पिले. धारणी तालुक्यात जे अतिवृष्टी झालेली आहे त्याचे आजपर्यंत कृषी विभागामार्फत कोणतेही पंचनामे करण्यात आलेले नाही. याकडे शासनाचं सतत दुर्लक्ष आहे. त्यामुळे कर्जापोटी अनिल सूरजलाल ठाकरे या शेतकऱ्यांनी आदिवासी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे